कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने डीपीडीसीकडील निधीला 65% कात्री लावली असून 2020-21 या आर्थिक वर्षात केवळ 47.19 कोटी एवढाच निधी प्राप्त होणार आहे, त्यामुळे उपलब्ध निधीतून आणखी 11.79 कोटी कमी होणार आहेत। 14व्या वित्त आयोगाच्या अखर्चित निधीवर ठाकरे सरकारचा डोळा असून व्याजाची रक्कम परत मागून ठाकरे सरकारने ग्रामपंचायतींच्या जखमेवर मीठ चोळल्याची घणाघाती टीका भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केली आहे। अखर्चित निधी परत मागवल्यास ठाकरे सरकार विरुद्ध जनआंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी दिलाय। रेमडेसिवीर हे कोरोनावरती उपायकारक ठरणारे इंजेक्शन लवकरच खरेदी करण्यात येणार असून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कमिटीचे सदस्य चारुदत्त देसाई यांनी यासाठी 5 लाख रुपये दिल्याचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र भापसेकर यांनी सांगितलंय। ही सिंधुदुर्गासाठी अभिमानास्पद बाब असून सिंधुदुर्ग जिल्हा परिषद हे इंजेक्शन खरेदी करणारी राज्यातील पहिली जिल्हा परिषद ठरणार असल्याचंही ते यावेळी म्हणाले। जिल्ह्यातील 2.25 लाख कुटुंबांना आर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथिक गोळ्यांचं वाटप करण्यात येणार आहे, याचा शुभारंभ आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते करण्यात आला। राज्य सरकारला जाग आणण्यासाठी मनसेतर्फे राज्यव्यापी हॉर्न वाजवा आंदोलन छेडण्यात आलं होतं। सिंधुदुर्गातही ठिकठिकाणी आंदोलन छेडण्यात आलं। यंदा आंबोलीतला हाऊसफुल असणारा संडे कोरोनामुळे सुना सुना झाला असून वर्षा पर्यटनाला ब्रेक लागल्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांचं कंबर डजमोडलंय। सिंधुदुर्गात आज मुसळधार पाऊस झाला असून नदी नाले दुथडी भरून वाहत असल्याचं चित्र पाहायला मिळालं। वैभववाडीतील घाटात काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या तर देवगडातील पूल पाण्याखाली गेलेत। जिल्ह्यातील मालवण तालुक्यात 158 मिलीमीटर सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे। दोडा मार्गातील मोरले इथं पुन्हा हत्तीची दहशत दिसून आली असून गाव वस्तीजवळ या हत्तीचा खुल्याम वावर दिसून आला, यामुळे ग्रामस्थ भयभीत असून वन विभाग मात्र सुशेकातच आहे। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज रत्नागिरीतील दौऱ्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। यावेळी त्यांच्यासोबत विधानसभा विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी खासदार निलेश शाणे उपस्थित होते। निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड रत्नागिरी जिल्ह्यांना मोठा फटका बसला। येथील बाधित नागरिकांसाठी राज्याच्या अन्न नागरी पुरवठा विभागाच्या वतीनं प्रति कुटुंब 10 किलो गहू 10 किलो तांदूळ मोफत देण्यात येण्याचा निर्णय घेण्यात आलाय। महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन जाहीर झाल्याच्या चर्चेवर मुख्यमंत्री कार्यालयानं स्पष्टीकरण दिलं असून राज्यात पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय। पोलीस विभागासाठी उपयुक्त अशा सेल्फ बॅलेन्सिंग इलेक्ट्रिक स्कूटरचं उद्घाटन अनिल देशमुख यांच्या हस्ते झालं। या नवीन सेवेमुळे मुंबई पोलीस अधिक गतिमान झाले असल्याचं प्रतिपादन देशमुख यांनी केलंय। कोरोनाचा फटका सरकारमधील मंत्री आणि मंत्रालयाला देखील बसलाय। आता सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय। मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह त्यांच्या 5 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे। रुग्णांची संख्या वाढत असताना मुंबईत आयसीयू बेड व व्हेंटिलेटरची कमतरता भासत असल्यानं मुंबई महानगरपालिकेनं 300 ICU बेड वाढवण्याचा निर्णय घेतलाय। पालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी या वृत्ताला दुजोरा दिलाय। वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी गर्दी करू नका असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना केल्यानंतर आता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही शिवसैनिकांना अशाच प्रकारचं आवाहन केलंय। कोल्हापुरातील कागलपूर्णी इथं भरधाव ट्रकनं चिरडल्यानं 45 वर्षीय इसम जागीच ठार झालाय। येत्या 24 तासात महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून कोकणात पुढील 7 दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचं मंदिराला प्रदक्षिणा घालून आज प्रस्थान झालं। कोरोनामुळे 50 मानकऱ्यांनाच उपस्थित राहण्याची अनुमती देण्यात आली आहे। सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांकडून शुक्रवारी पेट्रोल दरात 57 पैशांची तर डिझेल दरात 59 पैशांची वाढ करण्यात आली आहे। सलग 6व्या दिवशी ही वाढ झाली आहे। कोका कोला आणि थम्सअप वर बंदी घालण्यासाठी जनहित याचिका दाखल करणाऱ्या व्यक्तीला सर्वोच्च न्यायालयानं दंड ठोठावलाय। कोर्टानं याचिकाकर्त्याला 5 लाखांचा दंड ठोठावलाय। निवृत्ती वेतन अर्थात पेन्शन मिळवण्यासाठी हयात असल्याचा दाखला द्यावा लागतो। आता EPFO देशभरात पेन्शन घेणाऱ्या 65 लाख लोकांना दिलासा दिलाय। आता निवृत्ती वेतन धारक त्यांच्या घराजवळील कॉमन सर्व्हिस सेंटर मध्ये त्यांचे जीवन पुरावे बनू शकतात। उत्तर कोरिया आणि अमेरिकेतील संबंध पुन्हा एकदा ताणण्याची चिन्ह आहेत। अमेरिकेविरोधात उत्तर कोरियानं मोर्चा बांधणी सुरू केली असून सैन्याची ताकद वाढवण्यात येणार आहे। त्याबाबत उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन यांनी आदेश दिले। भारतीय लष्करानं राजौरी सेक्टर मध्ये नियंत्रण रेषेवर केलेल्या कारवाईत पाकिस्तानच्या 5 चौक्या उद्ध्वस्त झाल्या आहेत, लष्करातील सूत्रांनी याची माहिती दिली आहे। भारत नेपाळ सीमेवर असलेल्या बिहारमधील सीतामढी या गावात नेपाळकडून गोळीबार करण्यात आला। यामध्ये शेतात काम करणाऱ्या एका भारतीयाचा मृत्यू झाला असून 2 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे।
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प H-1B सह रोजगार देणारे इतर काही व्हिसा स्थगित करण्याचा विचार करतात, याचा भारतीयांना मोठ्या प्रमाणात फटका बसू शकतो। आयटी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या भारतीय तरुण तरुणींकडून मोठ्या प्रमाणात यासाठी अर्ज केला जातो।